नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. होळीच्या काही घडामोडींकडे. सिव्हिल रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्लास्टर कोसळलं, सुदैवांना कोणतीही जीवितहानी नाही. एसटीचे संपकरी कामगार तडकाफडकी निलंबित. आणि प्रधानमंत्री योजनेचं आमिष दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी केली अटक. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. माझं फॅमिली बॅकग्राऊंड आपण पाहिलं तर माझे वडील ना महापौर होते, ना आमदार होते, ना उपसभापती होते. मी सर्वसामान्य माणसातून आलो आहे. मतदारांच्या कृपेमुळे मी आमदार झालो तर मी सर्वसामान्य माणसातच राहणार. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2018 राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शेकाप, पीआरपी कवाडे गट, समाजवादी पार्टी लोकशाही आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनाच आपलं प्रथम पसंतीचं मत द्या. माझं काम हीच माझी ओळख. सिव्हिल रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून प्लास्टर पडझडीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळी 8 सुमारास प्रसूती कक्षात अचानक मोठा आवाज होऊन छताचं प्लास्टर लहान बालकांवर कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये 3 आणि 2 किरकोळ रित्या जखमी झाल्यात. परंतु या आवाजामुळे घाबरलेल्या कक्षातील 19 प्रसूत मातांनी आपल्या लहानग्या मुलांसह रुग्णालयाबाहेरील आवारात धाव घेतली. अगदी 1 ते 4 दिवसांची लहान बालकं घेऊन कक्षाच्या बाहेर आलेल्या या नवजात बाळांच्या प्रकृतीलाही धोका निर्माण झाला होता. रुग्णालयाच्या इमारती धोकादायक असल्यामुळे बालकांना घेऊन तिथे पुन्हा जाणार नसल्याचं सांगत या महिलांनी आपला आक्रोश व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. महिलांची समजूत काढण्यासाठी थेट सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलाश पवार यांनी तिथे धाव घेऊन या मातांना पुन्हा रुग्णालयामध्ये नेण्यासाठी प्रयत्न केला.
ठाणे शासकीय रुग्णालयात प्रामुख्यानं ग्रामीण भागातील रहिवासी उपचारार्थ येत असून आदिवासी पाडे लांबच्या गावांमधून महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. प्रसूती कक्षामध्ये 19 रुग्णांची व्यवस्था असून नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांपासून 4 ते 15 दिवसांच्या बालकांपर्यंतची बालकांची मुलं इथे दाखल होती. मंगळवारी सायंकाळी अचानक या ठिकाणी मोठा आवाज झाल्यामुळे या महिलांना मोठी धडक बसली. त्याचवेळी खोलीच्या एका भागातील सिमेंट खाली कोसळल्यानं काही बालकांच्या आणि मातांच्या अंगावर ते पडलं. या बालकांना मुकामार लागल्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकारामुळे या कक्षातील सर्व महिलांनी आपल्या बालकांसह रुग्णालय इमारती बाहेरील प्रांगणात धाव घेऊन तिथेच ठिय्या मांडला. आपल्या बाळाच्या जीवितला धोका असल्यानं आम्ही या भागामध्ये जाणार नाही असं सांगत या महिलांनी घरी सोडण्याचा आग्रह सुरू केला. दरम्यान या महिलांची समजूत काढण्यासाठी पवार यांनी धाव घेतली. त्यांनी या महिलांना विनंती करून महिला विभागामध्ये नेण्यात येणार असल्याचं सांगितलं. परंतु तो भागही धोकादायक असल्यामुळे तिथे जाण्यासही या महिलांनी विरोध दर्शवला. अखेर महिला वॉर्डमध्ये जाण्यास या महिला तयार झाल्या. परंतु त्या कक्षामध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या अस्वच्छतेमुळे अखेर त्यांना डोळे तपासणी विभागामध्ये पाठवण्यात आलं. दिवा रेल्वे स्थानकात सोमवारी सेवाग्राम एक्सप्रेसला धडक दिल्यानं ठार झालेल्या त्या मयत दुचाकीस्वारांविरोधात भारतीय रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा गुन्हा दिवा रेल्वे सुरक्षा बल की ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होणार याबाबत अद्यापही दोन्ही पोलीस दलात संभ्रमाचं वातावरण आहे. या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अमृत चौधरी आणि रामचरण चौधरी यांचा सोमवारी सकाळी 11 वाजता झालेल्या अपघातानंतर ओळख पुढे येण्यास जवळपास सायंकाळ झाली. त्यानंतर त्या दोघांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून या व्यतिरिक्त त्यांची अधिक माहिती कळू शकलेली नाही. तर अपघातात मयत झालेल्या या दुचाकी स्वारांवर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो असं देखील सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या अपघातानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. पण रेल्वे फाटक रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्यात येतं, त्यामुळे गुन्हा दाखल करायचा तर तो दिवा रेल्वे सुरक्षा बल की ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. त्यातच गुन्हा दाखल झाला तरी यामध्ये आरोपी मयत असल्यानं या प्रकरणी पुढील तपास करावा लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेतनवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या नवीन भरतीतील 1148 कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळानं तडकाफडकी बडतर्फ केलंय. एसटी महामंडळाच्या या तुघलकी कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्याची जोरदार मागणी कामगार संघटनांनी केली आहे. वेतनवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 8 आणि 9 जून रोजी संप पुकारला होता. या संपात राज्यभरातील एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. कामगार संघटनांच्या सहभागाशिवाय झालेल्या या संपामुळे प्रशासन चांगलंच हादरून गेलं होतं. प्रवाशांनाही या संपाचा फटका बसला होता. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला होता. त्यानंतर 11 दिवसानंतर एसटी महामंडळानं संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारलाय. महामंडळानं राज्यभरातील 1148 संपकरी कर्मचाऱ्यांना तडका फडकी बडतर्फ केलंय. त्यात विठ्ठलवाडी बस आगारातील 10 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एसटीच्या सेवेत नव्यानं दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महामंडळानं अचानक केलेल्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून कामगार संघटनांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केलाय. या संपादरम्यान 372 कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत. संपाच्या 2 दिवसात 93 बसगाड्यांचं नुकसान झालं होतं. यात 19 शिवशाही बस गाड्यांचाही समावेश होता. संपामुळे एसटीचा 33 कोटी रुपयांचा महसूलही बुडाला होता. क्लस्टर जनविरोधी म्हणून गो बॅक क्लस्टर ठराव एकमुखी मंजूर करावा. क्लस्टर योजना संपूर्ण रद्द होण्यासाठी शेवटपर्यंत लढण्याचा ठाणेकरांनी केलेला निर्धार. सर्व नगरसेवकांनी पक्षभेद विसरून महासभेत क्लस्टर योजनेला विरोध करून ही योजना हाणून पाडावी असं आवाहन परिषदेनं केलं आहे. ठाण्यातील दक्ष नागरिक नितीन देशपांडे, अभियानाचे कार्यकर्ते गिरीश साळगावकर, नगरविकास अभ्यासक मयुरेश वडसावळे आणि भूमिपुत्रांचे मार्गदर्शक ज्येष्ठ कार्यकर्ते भारतभाट चौधरी यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं. परिषदेच्या अध्यक्षस्थानी संजीव साने होते. ठाणे महानगरामध्ये ठाणे महापालिकेनं महाराष्ट्र शासनाच्या 5 जुलै 2017 अधिसूचनेद्वारे जी समूह विकास योजना राबवण्याचे 5 मे 2018 रोजी जाहीर केले
या जाहिरातीत ठाणे महानगरपालिकेचे 44 झोन करून याबाबतचे नकाशे तयार केले. त्या व्यतिरिक्त प्रत्येक झोन मध्ये काय केलं जाणार आहे याची तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही. ती मराठी भाषेत देण्यात यावी, नकाशे अधिक सविस्तर आणि समजतील असे बनवण्यात यावेत. सूचना आणि हरकती मागवण्याची नाही न करता हे होणं गरजेचं आहे. मूळ नोटिफिकेशन आणि यापुढील सर्व माहिती मराठीत देण्यात यावी. कोर्टात सादर केलेली योजना परिणाम अहवाल उपलब्ध व्हावा. या योजनेमुळे पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे याचा सविस्तर अभ्यास केल्याशिवाय पुढील प्रक्रिया राबवू नये. गावठाण कोळीवाड्यांचं सीमांकन व्हावं. 82 नंतर मूळ घरांच्या रचनेत मालकीच्या जागेवर वाढवलेली घर प्रॉपर्टी कार्डवर घ्यावी. अधिसूचनेनुसार मालकी हक्क बदलला जाणार असून त्याचे कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत ते करण्यात यावे. ठाणेकर नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं ज्या हरकती नोंदवल्या त्या सर्व हरकतींची सुनावणी घेण्यात यावी आणि नागरिकांनी मागितलेली सर्व माहिती देण्यात यावी. अन्यथा संपूर्ण योजना रद्दबातल समजण्यात यावी. झोपडपट्टी विकासासाठी सुरू असलेल्या योजना सुरू राहणार की नाहीत, BSUP योजना, पंतप्रधान आवास योजना या सगळ्या बाबत गोंधळाची स्थिती आहे, ती ताबडतोब त्याचा खुलासा करून पालिकेनं दूर करावी. जो तपशील मिळतोय त्यावरून सध्याची क्लस्टर योजना ही बिल्डर केंद्रीय आहे. वास्तविक ती जनता केंद्रीय असायला हवी म्हणून ती रद्द करावी आणि जनतेशी चर्चा करून नवीन योजना अंमलात आणावी. कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी तज्ञांशी सल्ला मसलत आणि जनतेचा सहभाग आवश्यक आहे याची प्रशासनानं नोंद घ्यावी इत्यादी मागण्या ठाणे मतदाता जागरण अभियान आयोजित नागरिकांची ही परिषद करत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तसंच पालघर जिल्ह्यातील सुमारे 19 पोलीस स्टेशन हद्दीमधील रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करून नागरिकांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या गुन्हेगाराला कळवा पोलिसांकडून अटक करून त्याच्याकडून 2 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची लकडी असा 47,20,600 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. तुकाराम अडसोड असं या गुन्हेगाराचं नाव आहे. यानं नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळणार असे सांगून त्यांना कागदपत्रांसह मुख्य चौक शासकीय कार्यालयाजवळ भेटायला बोलवत ते लोक निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचल्याची खात्री करून झाल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी जाऊन तसंच त्यांच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असल्यास त्यांना इतर कागदपत्रांची आवश्यकता असल्याचं सांगून त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन आणि त्या कागदपत्र संबंधित घरामध्ये असलेल्या व्यक्तीला झेरॉक्स काढण्यासाठी बाहेर पाठवून घरात कोणी नसल्याची खात्री करून त्या घरातील सोन्याचे दागिने घेऊन पळून जात असे. एकूण 36 गुन्हे त्यांना केल्याचं उघडकीस आलंय. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी याच्या रमेश सिंग खरवड, करण सिंग सिसोदिया यांना त्यांना विकल्याचं सांगितलं. आरोपी तुकाराम यांच्याकडून 2 किलो सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकण्यामुळे शेवटी पुन्हा एकदा. सिव्हिल रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्लास्टर कोसळलं, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.
एसटीचे संपकरी कामगार तडकाफडकी निलंबित आणि प्रधानमंत्री योजनेचा आमिष दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी केली अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा .tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा होतो आहे. तोपर्यंत नमस्कार.